नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाणी व नोटा या घटकावरील काही प्रश्न पाहूया कसे सोडवायचे तर पहा नोटा व नाणी या घटकावर असे प्रश्न येतात पहिला प्रश्न असा आहे दहा पैसे वीस पैसे व पंचवीस पैशाची समान नाणी घेतल्यास तेहतीस रुपयामध्ये प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ऑप्शन चार आहेत चाळीस पन्नास साठ आणि ऐंशी पाहूया आपण या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे तर याच्यासाठी सूत्र असं आहे एकूण रक्कम एकूण नाणी बरोबर एकूण रक्कम गुणिले शंभर भागिले नाण्यांच्या पैशांची बेरीज म्हणजे या प्रकारचं सूत्र शुत्रा आहे मग सूत्रात किमती ठेवूया आपण एकूण रक्कम आहे तेहतीस तेहतीस गुणिले शंभर भागिले सर्व प्रकारच्या नाण्यांच्या पैशांची बेरीज करायची आहे म्हणजेच वीस दहा पैशाचं आहे पहिलं नाणं दहा अधिक वीस अधिक पंचवीस सोडूया बरोबर हे तेहतीस गुणिले शंभर सर्व प्रकारच्या नाण्यांच्या पैशाची बेरीज येईल विसंदा तीस आणि पंचावन्न पंचावन्न पैसे वेरी जाईल आता याला सोडूया अकरा तीन तेहतीस अकरा पाच पंचावन्न पाचनं आपण शंभरला बघूया पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य काय उरलं वर तीन गुणिले वीस बरोबर प्रत्येक प्रकारची नाणी येतील साठ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल तीन नंबर दुसरा प्रश्न याच्यावर असा आहे पहा वीस रुपये नोटांच्या पुडक्यात ते वीस रुपयाच्या नोटाचं बंडल आहे पुडकं आहे अनुक्रमे सत्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ते सत्याऐंशी हजार सहाशे शहात्तर पर्यंत क्रमांक आहेत तर पुडक्यातील एकूण रक्कम किती तर त्या बंडलामधील सुरुवातीच्या आणि शेवटच्या नोटेचा क्रमांक दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं की मग त्या बंडलामध्ये त्या पुडक्यामध्ये किती रक्कम असेल म्हणजे एकूण किती रुपये आहेत तर हे कसं काढायचं पहा याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एकूण नोटांची संख्या काढावी लागेल मग काढूया एकूण नोटा तर एकूण नोटा काढण्यासाठी सूत्र असं आहे शेवटच्या नोटेचा क्रमांक शेवटच्या नोटेचा क्रमांक वजा पहिल्या नोटेचा क्रमांक क्रमांक अधिक एक हे सूत्र आहे एकूण नोटा काढण्यासाठी मग सूत्रामध्ये किमती ठेवूया शेवटच्या नोटेचा क्रमांक आहे सत्याऐंशी हजार सहाशे शहात्तर पहिल्या नोटेचा क्रमांक आहे सत्याऐंशी हजार सहाशे ऑलरेडी गणितामध्ये दिलेला आहे पंचवीस अधिक एक सोडवूया याला पहिले वजाबाकी करूया वजाबाकी आधी आली म्हणून सहामधून मधून पाच गेले एक राहिला सातमधून दोन गेले पाच राहिले सहामधून सहा गेले शून्य सातमधून सात गेला शून्य आठमधून आठ गेले शून्य म्हणजे एकूण नोटा एकावन्न आलेल्या आहेत पुढे अधिक एक आहे एकावन्न अधिक एक दोघाची आपण बेरीज केली एकावन्न आणि एक येतील बावन्न म्हणजे एकूण नोटांची संख्या आलेली आहे बावन आता एक नोट वीस रुपयाची आहे म्हणजे एकूण रक्कम किती होईल एकूण रक्कम बरोबर वीस गुणिले बावन गुणाकार करूया वीस शून्य शून्य वीस गुणिले बावन वीस दोन्ही चाळीस चाळीसला शून्य हातचे आले चार विसा पाच शंभर शंभर आणि चार होईल एकशे चार म्हणजेच एक हजार चाळीस एवढी त्या पुडक्यामध्ये काय असेल एकूण रक्कम असेल तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला हे गणित सहज सोडवता येतात जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओला स्टॉप करून पुन्हा पुन्हा पहा जे लक्षात येईल तरी समजलं नाही तर ना कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपण ती तुमची अडचण सोडवूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या माझ्या चॅनलवर विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिपसाठी नवोदयसाठी या नियम एम एससाठी व सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ अपलोड केले जातात हे चॅनल विद्यार्थ्यासाठी व शिक्षकासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल व तुमच्या अनेक शंका अनेक प्रश्न याच्यामधून सुटतील त्याकरिता तुम्ही जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद